पिंपळ पानावर साकारल्या कर्मवीर भाऊरावांच्या विविध भावमुद्रा कुटरे येथील निवृत्त कला शिक्षक दामोदर दीक्षित यांच्याकडून कर्मवीर जयंती दिनी कर्मवीरांना अनोखे अभिवादन. गुरुवारी साजऱ्या होणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कुटरे तालुका पाटण येथील रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त कला शिक्षक दामोदर दीक्षित यांनी पिंपळाच्या पानावर कर्मवीर अण्णांच्या विविध भावमुद्रा साकारून त्यांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे. दीक्षित यांच्या या कलाकारीचे परिसरातून कौतुक होत आहे. कुटरे गावातील श्री दीक्षित यांची उत्कृष्ट चित्रकार म्हणून विभागात ओळख आहे. गावातीलच रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते शिकले आणि तेथेच कला शिक्षक म्हणून 35 वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्तही झाले. दीक्षित यांनी बोलक्या भिंतीबरोबरच चित्रकलाविषयक विविध उपक्रम राबवून विद्यालयाचा चेहरा मोहरा बदलला. याबरोबरच विविध विषयांवरील असंख्य चित्रे त्यांनी साकारून जतन करून ठेवली आहेत. लॉकडाऊनच्या काळात पिंपळाच्या पानावर चित्रे काढण्याची कल्पना सुचली आणि तशी मोठ्या आकाराची पाने गोळा करून पुस्तकात ठेवून सुकवली आणि त्यावर ॲक्रेलिक कलर वापरून विविध व्यक्तिरेखांसह 170 आकर्षक चित्रे साकारली. या चित्रांमध्ये आता कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विविध भावमुद्रांची भर पडली आहे. गुरुवारी साजरा होत असणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर दीक्षित यांनी त्यांना आगळ्या वेगळ्या चित्रकारीतून अभिवादन केले आहे. त्यांच्या या पिंपळ पानावरील चित्रांची वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्डमध्ये नुकतीच नोंद झाली आहे. त्यांच्या निवडक चित्रांचे प्रदर्शन लवकरच जहांगीर आर्टमध्ये भरवण्याचा त्यांचा मानस असून त्यासाठी तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. कला शिक्षक म्हणून रयत शिक्षण संस्थेमध्ये 29-30 वर्षे सेवा केली. लॉकडाऊनच्या काळामध्ये एक टाईमपास म्हणून पिंपळाच्या पानावरती मी पेंटिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर परवा कर्मवीर जयंती आहे, त्यानिमित्त मी कर्मवीरांच्या विविध भावमुद्रा तयार केल्या आहेत. मी माझ्या कलेतून त्यांना एक प्रकारे अभिवादन केले आहे. पिंपळ पानं मी परिसरातून निवडली मोठ्या आकाराची, त्यावरती ही पेंटिंग केलेली आहेत. आत्तापर्यंत मी जवळजवळ 170 पेंटिंग तयार केले आहेत. यासाठी मी ॲक्रेलिक कलर वापरले आहेत आणि शिवाय पोस्टर रंगी वापरले आहेत. शिवाय बऱ्याच लोकांनी येऊन हे प्रदर्शन माझं बघितलं आहे.